आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी कलर्स मराठी जी मालिका हे मनमावरेमध्ये सुरू आहे गोलमाल आणि हा गोलमाल आहे नात्यांचा. दिवाळीचा सण आहे. सविता स्मिता दीनानाथ तात्या आजी सिद्धार्थ मिलिंद संयु अनु आणि सानवी आणि तिची आई सर्व घरात एकत्र आहेत. भाऊबीजेचा सण सुरू आहे. ओवाळणी देखील सुरू आहे आणि या दरम्यान सानवीच्या आईला वाटतंय की सिद्धार्थनं अनुकडून भाऊबीज ओवाळून घ्यावी कारण अनु सिद्धार्थच्या आणि सानवीच्या संसारामध्ये आड येते असा तिचा समज झालेला आहे. तिकडे सविताला कळत नाहीये की सानवीची आई सिद्धार्थला जावई बापू का म्हणते. हा सर्व गोंधळ सुनील आणि सविताला सांगण्याचा प्रयत्न सिद्धार्थ आणि अनुनं केलेला नाही त्यामुळे हा गोंधळ जास्तच वाढलेला आहे. त्यामुळे तात्या स्पष्ट सांगतात की मिलिंदला आम्ही या घरचा जावई मानतो आणि मुलगा देखील आणि अनु सुद्धा आमच्यासाठी या घरची सून देखील आहे आणि मुलगी देखील. त्यामुळे कोणतंही नातं कोणालाही लागू शकतं. आता हा जो गोंधळ उडाला आहे नात्यांचा हा क्लिअर कसा होणार. त्याच दरम्यान सानवीची आई सिद्धार्थला म्हणते की अनुला आता तिच्या सासरी पाठवणं गरजेचं आहे. मिलिंद आणि तिचा संसार सुखानं सुरू होणं देखील तितकंच महत्वाचं आहे. तेव्हा सिद्धार्थ तिला म्हणतो की तुमच्या लेकीमुळेच म्हणजे संयुमुळे अनु आता तिच्या नवऱ्याच्या जवळ येऊ लागली आहे. तेव्हा सानवीची आई म्हणते की आता अनुला एखादं मूल देखील होऊ दे आपण तिची तिच्या सासरी पाठवणी करूया. आता सिद्धार्थ आणि अनु सानवीच्या आईचं मन राखण्यासाठी भाऊबीज साजरी करतील का किंवा त्यांना खरं खरं काय ते स्पष्ट सांगतील हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. हे मनपावर या मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा.